फ्रेंड्स वेलकम बैक। नाउ वी आर स्टार्टिंग फिफ्थ चैप्टर ऑफ ज्योग्राफी, दैट इज प्रेसिपिटेशन। सो नाउ कैन यू टेल, ऑब्जर्व द पिक्चर्स गिवन बिलो। अ सेंटेंस डिस्क्राइबिंग द पिक्चर हैज बीन गिवन। यू डिस्क्राइब द पिक्चर बाय राइटिंग सम एडिशनल सेंटेंसेस। डिस्कस द क्वेश्चन्स। ओके, तर पहिला चित्रात लिहिलं आहे की हिवाळ्यात गवताची पाने अशा प्रकारची दिसतात। तर कशा प्रकारची, इथे काय दिसतं आपल्याला, गवताच्या पानांवर दवबिंदू दिसत आहेत। येस, वी आर एबल टू सी सम ड्यू ड्रॉप्स। सो द ब्लेड्स ऑफ ग्रास लुक लाईक ऑन विंटर बर्निंग्स। अँड देन नेक्स्ट सेंटेन्स वुड बी दॅट दीज ड्रॉप्स ऑर दीज वॉटर ड्रॉप्स आर कॉल्ड ॲज ड्यूज। सो आता पुढे तुम्हाला लिहायचं आहे की हे का तयार होतात। सो हिअर फ्रॉम वेअर डज द वॉटर ऑन द ब्लेड्स ऑफ ग्रास कम, म्हणजे हे जे गवताचे पातळ आहेत त्याच्यावर हे पाणी कुठून येतं एक्झॅक्टली, ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यापेक्षा असा प्रश्न लिहा, नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज हाऊ द ड्यू इज फॉर्म्ड। हाऊ ड्यू इज फॉर्म्ड, म्हणजे दवबिंदू कसे तयार होतात। ओके, नेक्स्ट इज स्नो इज फाउंड एव्हरीवेअर इन द विंटर्स इन काश्मीर। ठीक आहे, आता काश्मीरमध्ये, मग काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळतो। येस, तर आता बघा हे कशाशी रिलेटेड आहे, तर फ्रीझिंग पॉईंट, म्हणजे हवेत बाष्प असतं आणि जर हवेचं टेम्परेचर किंवा आउटसाईड जे सराउंडिंग आहे त्याचं टेम्परेचर जर गोठणबिंदू म्हणजे काय, तर फ्रीझिंग पॉईंटच्या खाली गेलं तर ऑब्व्हियसली द वॉटर एअर विल गेट कन्वर्टेड इन टू वॉटर अँड देन डायरेक्टली ऑर डायरेक्टली इन टू हिम मीन्स स्नो। तर मग आपल्याला असं लिहायचं आहे की व्हाय, हे तुम्ही लिहिणार की हाऊ दिस इज फाउंड एव्हरीवेअर, फाउंड एव्हरीवेअर। अँड नेक्स्ट इज व्हाय इज नॉट स्नो फाउंड इन अवर सराउंडिंग्स, मग हे जे हिम आहेत ते आपल्या परिसरात का नाही आढळत। ठीक आहे, सो येस, सो हे जे क्वेश्चन्स आहेत, इथे जे क्वेश्चन दिसतं आपल्याला, ऑल दीज आर होमवर्क फॉर यू। 1, 2, नाउ थर्ड, जनरली इट रेन्स बिटवीन जून अँड सप्टेंबर इन अवर रिजन, म्हणजे महाराष्ट्रात जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो। अँड देन नेक्स्ट सेंटेन्स वुड बी येस वी कॉल इट ॲज अ रेनी सीझन इन महाराष्ट्र। तर बस तुम्हाला महाराष्ट्राच्या पर्जन्य म्हणजे पावसाळ्याबद्दल एक दोन वाक्य लिहायचे। नेक्स्ट वुड बी हाऊ डू द रेन ड्रॉपलेट्स फॉर्म। मग आता आपण हे तर लिहू की इथे काय लिहिणार की हे जे वरती जनरल इंटरेस्ट त्याच्यात आपण लिहू की यालाच आपण मान्सून हे ना ईशान्य नॉट ईशान्य आग्नेय हां सॉरी नैऋत्य मान्सून वारे। ओके, सो दॅट इज साऊथ वेस्ट। येस, नैऋत्य मान्सून वारे त्याच्यापासून हा पाऊस पडतो आपण लिहू ते सगळं। आणि त्याच्यानंतर हाऊ द रेन ड्रॉपलेट्स फॉर्म, तर आपल्याला माहिती आहे की पावसाचे जे ड्रॉप्स आहेत किंवा पावसाचे पाण्याचे जे थेंब आहेत ते कसे तयार होतात, तर की पाण्याची वाफ होते ते वर जाते, ढग बनतात, कंडेन्सेशन। सो येस, यू नो दीज थिंग्स, जस्ट राईट इट इन 2-3 सेंटेन्सेस इन शॉर्ट। नाव नेक्स्ट इज अवर इन लंडन there is fog like this till the afternoons in the winters। ठीक आहे, आता मग लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते। ठीक आहे, तर असं काय होतं ते जस्ट लिहायचं आहे की आपल्याकडे जसं सकाळी म्हणजे ऊन पडलं, टेम्परेचर वाढायला लागलं हवेचं, की धुकं एक प्रकारे आपण म्हणतो की धुकं गेलं किंवा नाहीसं होतं। तर मग ते बस तुम्हाला लिहायचं आहे की लंडनमध्ये काय रिझन आहे, टेम्परेचर, सूर्यप्रकाश, सूर्य म्हणजे दिसतो की नाही की ढगांच्या आळच असतो। बस जस्ट यू हॅव टू राईट दिस 2-3 सेंटेन्सेस जॉग्राफिकल रिझन्स। अँड देन नेक्स्ट इज अवर व्हाय डोंट वी हॅव फॉग लाईक दिस टिल आफ्टरनून्स इन द विंटर्स इन अवर रिजन। तर मग आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही, जस्ट ते लिहायचं आहे तुम्हाला। येस, वी नो दॅट टेम्परेचर अँड ऑल, सो ऑल दॅट इज रिझन। नेक्स्ट इज अवर समटाइम्स हेलस्टॉन्स डिस्ट्रॉय द स्टँडिंग क्रॉप्स इन द फील्ड, म्हणजे काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात। तर मग आपल्याला माहिती आहे गारा का पडतात ते जस्ट लिहायचं आहे, गारा नेहमी का पडत नाही, तर आधी तुम्ही वरती लिहिणार की गारा का पडतात, कशा तयार होतात, जस्ट ते लिहायचं आहे तुम्हाला। आणि खाली गारा नेहमी का पडत नाही, तर नेहमी पाऊस नाही पडत त्याचप्रमाणे नेहमी गारा पडणार नाही। आणि समजा ते घारा नेहमी का पडत नाही, तर त्याची जी कंडिशन आहे घारा जे फॉर्म होतात ते नेहमी नसते। जस्ट यू हॅव टू राईट ऑल दिस थिंग्स, ते पुढे येणारच आहेत चॅप्टरमध्ये। त्याचबरोबर येस, यू कॅन टेक हेल्प ऑफ इंटरनेट, गुगल। नेक्स्ट, जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन। सो
70.8% म्हणजे काय तर पृथ्वीचा 70.8% एवढा भाग जलयुक्त आहे. ठीक आहे, मग पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत, म्हणजे पुरेशा प्रमाणात आहेत. तर मग वरील चित्रात व आकृती 5.1 मध्ये, आता आकृती 5.1 वरती गेले, ठीक आहे, हे सगळे चित्र आणि खाली आहे का, येस हियर फिगर 5.1, दे आर जस्ट फोटोज की एकीकडे पाऊस दाखवला, इथे पाऊस आहे, हा पाऊस, या गारा आहेत, आता हा एक वेगळ्या प्रकारचा पाऊस आहे, तर याला काय म्हणणार, हिमवर्षाव. ठीक आहे, जस्ट वी विल स्टडी ऑल दिस नाव. सो विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो. जलाविष्कार म्हणजे पावसाचे प्रकार. ठीक आहे, तर वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात. तर कुठे किती बाष्प म्हणजे काय, त्या पाण्यात किती मॉइश्चर आहे, किती पाण्याचं त्यात कंटेंट आहे, त्याच्यावरून हे घडतं. आणि त्याचबरोबर क्लायमेट, ज्या सराउंडिंग आहे त्याचं टेम्परेचर किती आहे, किती आहे, सनलाईट किती वेळ पडतो, त्या सगळ्यांवर हे डिपेंड असतं. सो वी नो दीज थिंग्स. हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते, जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. मग काही प्रदेशात दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते. ठीक आहे, तर हवामानात होणाऱ्या बदलानुसार हे आविष्कार होतात. ठीक आहे, कुठे दव तर कुठे हिम तर कुठे गारा पडतात. सो नाव नेक्स्ट वी विल स्टडी प्रेसिपिटेशन, म्हणजे वृष्टी. ठीक आहे, तर ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षा होतो. ठीक आहे, तर आपल्याकडे तर जनरली पाऊस पडतो, पाण्याचे थेंब. सो हिम, गारा, पाऊस म्हणजे पर्जन्य, हे वृष्टीचे प्रमुख रूप आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, हिमवर्षा आपण जे म्हणतो, बर्फ एक प्रकारे, अगदी तो मऊ असतो तो. नंतर गारा, इट इज लाईक स्टोन्स, स्मॉल स्टोन्स. ठीक आहे, बर्फांच्याच दगडासारखं पडतं ते, छोटे खडक, नॉट खडक. आणि पाऊस जनरली वी कॉल इट ॲज रेन. ही वृष्टीचे प्रमुख रूपे आहेत. तर मग हे आपल्याला दाखवलं इथे सगळं आपण बघितलं. सो नेक्स्ट स्नो, आता हिमवृष्टी. ठीक आहे, स्नोफॉल. तर मग हिम काय, तर वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. ठीक आहे, आता हवेत हवा तर आहेत, पण त्याच्याबरोबर काय मॉइश्चर आहे, मॉइश्चर म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे. तर आता जर एकदम टेम्परेचर खूप खाली गेलं, फ्रीझिंग पॉईंटच्या खाली, तर डायरेक्ट फ्रॉम एअर ऑर विंड इट विल गेट कन्वर्टेड इन टू डायरेक्टली हिम, मीन्स स्नो, सेमी सॉलिड और सॉलिड टाईप. सो डायरेक्टली स्टेज फ्रॉम गॅसियस टू सेमी सॉलिड और सॉलिड, येस देर इज नो लिक्विड बिकॉज ऑफ टेम्परेचर इज बिलो फ्रीझिंग पॉईंट, दॅट्स वाय. ओके, नाव नेक्स्ट, या क्रियेस संप्लवन म्हणतात. मग यालाच काय म्हणतो आपण, सब्लिमेशन. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट इज सब्लिमेशन. ओके, या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते, अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय, ठीक आहे, म्हणजे काय, हाय लॅटिट्यूडनल अँड टेम्परेट रिजन्स, हाय लॅटिट्यूड इथे असतं. आणि समशीतोष्ण भाग म्हणजे, आता सम म्हणजे काय, सारखा, शीत म्हणजे थंड आणि उष्ण म्हणजे गरम. तर मग जवळजवळ जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते सारखंच असतं, मॅक्सिमम मिनिमम टेम्परेचर आर नियरली इक्वल. सो समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर उष्ण कटिबंधात सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. ओके, हिमघन स्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही, त्याचे थरावर थर साचतात. हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते. हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिम वितळल्यावर त्यापासून त्या प्रदेशाला पाणी मिळते. वा, सो येस, पीपल लिव्हिंग इन दोज रिजन्स हॅव टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम फ्रॉस्ट बाईट. ठीक आहे, फ्रॉस्ट बाईट, फ्रॉस्ट म्हणजे काय, एक प्रकारे धुका. ओके, सो नाव नेक्स्ट काय दिसतंय, डू यू नो, तर गोठलेला जलाशय व हिमच्छादित पर्वतरांगा, म्हणजे काय, तर स्नो कॅप्ड माउंटन्स, आपल्याला माउंटन्सवर दिसत आहे स्नो, आणि फ्रोझन लेक, तिथं जे सरोवर आहे ते सुद्धा गोठलं आहे पाणी. येस, देअर इज अ डिफरन्स बिटवीन आईस अँड स्नो.
in areas located at higher altitudes and high latitudes where the temperatures are below 0 degree Celsius, precipitation occurs in the form of snow. Snow is friable and opaque. ठीक है, म्हणजे हिम भुसभुशीत आणि अपारदर्शक असते. मग या हिमाचे थरावर थर साचतात. वरील थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंध भरीव व पारदर्शक बनतात. अशा रीतीने तयार झालेला भरीव पारदर्शक हिमास बर्फ म्हणतात. ठीक आहे, आईस आपण त्याला आईस म्हणतो. वेन टेम्परेचर ड्रॉप्स, तर मग तापमान जेव्हा गोठण बिंदूपेक्षा कमी झालं तर मग जलाशयावर बर्फाचा थर तयार होतो. मग असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो. या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो. ओके, सो हा आहे हिमवर्षा, स्नोफॉल. नेक्स्ट हेल. हेल म्हणजे गारा. तर मग आता भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. ठीक आहे, खाली आता जमिनीवर टेम्परेचर जास्त आहे बरोबर, तर मग हवा ऑब्व्हियसली एक्सपांड होईल, हलकी होईल आणि वर जाईल. तर मग जी वरती जात असते तिसेचा फ्लो आहे तो ॲट अ ग्रेटर स्पीड. ठीक आहे, अपवर्ड एअर फ्लो इज ग्रेटर. तर मग या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. आता सांद्रीभवन म्हणजे कंडेन्सेशन, मीन्स फ्रॉम गॅसियस टू लिक्विड फॉर्म. ठीक आहे, पाण्यात बाष्प आहे ना, त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. म्हणजे गेट सॉलिडिफाईड अँड देन हेल्स ड्रॉपलेट्स फॉल डाऊन इन द फॉर्म ऑफ हेल्स. तर मग गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. येथे गारांवर हिमाचे थर नवीन थर साचतात असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. ठीक आहे, ओके. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. गारपीटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवितहानी होते, वित्तहानीसुद्धा होते. सो नाऊ थिंक अबाउट इट, वी यूज रेनकोट. म्हणजे आपण पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. तर मग गारपीटीपासून संरक्षण होण्यासाठी काय कराल? ठीक आहे, सो वी विल टेक सम शेल्टर, सॉलिड शेल्टर, सो दॅट वी आर प्रोटेक्टेड. नाउ नेक्स्ट, आता बघा, भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. मग विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीतकटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत. ठीक आहे, विषुववृत्तावर उष्णतेमुळे गारा नाही पडत आणि शीतकटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत. सो येस, दिस इज इम्पॉर्टंट. सो येस, नाऊ लेट अस मेक रेन. चला पाऊस पाडूया. सो गॅदर द फॉलोइंग मटेरियल्स, म्हणजे साहित्य घ्यायचं आहे आपल्याला. की धातूचे झाकण असलेली काचेची बरणी घ्या, खिळा घ्या, हातोडी घ्या, गरम पाणी घ्या, बर्फाचे खडे घ्या आणि मूठभर खडे मीठ घ्या. तर मग आता या बरणीचे झाकण बाजूला काढा. या झाकणाला वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या सहाय्याने टोचे पाडा. टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे, बरणीत 1/3 मग वाफाळलेले पाणी, म्हणजे उकळलेले, ठीक आहे, त्याला थोडंसं गरम करा. एक प्रकारे उकळायचं नाही, त्याला झाकून ठेवायचं, झाकूनच गरम करायचं. आता काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवा. बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. मग काय होईल? बरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे मूठभर खडेमीठ व थोडेसे पाणी टाका आणि बरणीचे निरीक्षण करा, पाऊस अनुभवा. ओके, सो वी कॅन सी हियर दीज स्टुडंट्स, दे हॅव डन इट. स्टुडंट्स कॅरिंग आउट द रेनफॉल एक्सपेरिमेंट. येस, 10-15 मिनिट्स. सो जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन्स. वाव, भौगोलिक स्पष्टीकरण काय? तर बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ती वरच्या दिशेने जायला लागते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ
बारणीच्या बाहेर जात नाही. मग बारणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. सांद्रीभवन म्हणजे काय तर कंडेन्सेशन, थोडं ते थंड गार होते, गार. ठीक आहे. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचांमुळे ते जलकण येथे एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणात घडते. ठीक आहे. सो नाऊ नेक्स्ट इज अवर रेनफॉल, म्हणजे पर्जन्य. तर मग आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन म्हणजे कंडेन्सेशन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. बरोबर. तर मग ढगातील जलकण हवेत तरंगू न शकल्याने, म्हणजे हवे त्यांची एवढी कॅपॅसिटी नसते, वेट असतं ना पाण्याचं, सो तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने तीन प्रकार केले जातात. तर मग पहिला आहे कॉन्वेक्शनल रेनफॉल. कॉन्वेक्शनल यालाच म्हणतो आपण आरोह पाऊस, आरोह. ठीक आहे. विषुववृत्तीय प्रदेशाच्या सूर्याच्या उष्णतेमुळे, आता विषुववृत्तीय जो प्रदेश आहे त्याच्यात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. मग हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ती थंड होते. थंड हवेचे बाष्प धारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे कंडेन्सेशन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. मग आता काय होतं की विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. ठीक आहे. दररोज. त्याचबरोबर काय होतं तिथे, अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागांमध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे, म्हणजे तो एरिया असा खूपच कमी आहे, जास्त एरिया तसा होत नाही. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज अवर ओरोग्राफिक रेनफॉल. त्याच्याआधी हे बघा कॉन्वेक्शनल रेनफॉल कसा पाऊस पडतोय. देन वी हॅव थिंक अबाउट इट बिकॉज, म्हणजे हवेच्या अभिसरण प्रक्रियेमुळे, सॉरी अभिसरण क्रियेमुळे. ठीक आहे. विषुववृत्तीय भूभागात मग दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु येथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही. ठीक आहे. आता इक्वेटोरिय जिथे ओशन आहे आणि जिथून इक्वेटर पास होतं अशा ओशनमध्ये मग दुपारी असा पाऊस का पडत नाही, तर त्याचं कारण लिहायचं आहे.